नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत बारावी वाणिज्य संघटन व व्यवस्थापन यामधील प्रकरण क्रमांक सहा व्यवसायाची सामाजिक जबाबदारी त्यामधील पॉईंट आपण अभ्यासणार आहोत कर्मचाऱ्यांप्रती असलेली व्यवसायाची सामाजिक जबाबदारी कर्मचाऱ्यांप्रती असलेली व्यवसायाची सामाजिक जबाबदारी खाली दिलेल्या आपल्याला या दहा मुद्द्यांवरून अधिक स्पष्ट होईल त्यामधील आता आपण पहिला मुद्दा पाहूया कर्मचाऱ्यां प्रति जबाबदारी यामध्ये आपणास आपल्याला म्हणता येईल की व्यवसाय संस्था ही कर्मचाऱ्यांवरतीच अवलंबून असते कर्मचारीच या संस्थेमध्ये काम करत असतात आणि काम करणारा हा त्यातला महत्त्वाचा सजीव घटक आहे आणि या सजीव घटकावरच व्यवसायाचे उत्पादन हे अवलंबून असते आणि म्हणून व्यवसायाने कर्मचाऱ्यांसाठी योग्य अशा प्रकारची काळजी घेणे आवश्यक का आहे कारण कर्मचारी हे व्यवसाय संघटनेचे मानवी संसाधन म्हणजेच सजीव प्राणी मानले आहे त्यांना प्रतिष्ठेने व वा आदराने वागविले पाहिजे व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांनी परस्पर सामंजस्य व विश्वास निर्माण केला पाहिजे कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी शासनाने विविध कायदे मंजूर केले आहेत ते काही पुढील मुद्द्यांवरून आपणास अधिक स्पष्ट करता येईल आपल्या सर्वांनाच माहिती आहे की प्रत्येक कर्मचाऱ्याला नोकरीमध्ये निवांतपणा हवा असतो नोकरीतून निश्चितता हवी असते जर त्याला कायमस्वरूपी नोकरी मिळाली तर तो काम नवीन काम शोधण्याच्या चिंतेपासून मुक्त होतो आणि म्हणून प्रत्येक कर्मचाऱ्याला वाटते की नोकरीमध्ये सुरक्षितता हवी आहे तात्पुरत्या स्वरूपातील नोकरी न मिळता तो कायमस्वरूपी अशी नोकरी शोधण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो म्हणून व्यवसाय संघटनेने आपल्या कर्मचाऱ्यांना त्याबाबतची शाश्वती दिली पाहिजे नोकरीतील सुरक्षिततेमुळे मानसिक शांतता लाभते परिणामी कर्मचारी पूर्ण क्षमतेने व एकाग्रतेने काम करू शकतात कामाच्या वचनबद्धतेमुळे त्यांची संस्थेविषयी निष्ठा व आत्मीयता वाढते म्हणून म्हटले आहे की नोकरीची सुरक्षितता ही व्यवसायाची जबाबदारी मानली जाते पुढील पॉइंट आहे योग्य मोबदला दुसरा पॉइंट आहे योग्य मोबदला प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच्या योग्यतेप्रमाणे त्याच्या अनुभवाप्रमाणे त्याच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशनप्रमाणे कामाचा योग्य असा मोबदला त्याला मिळालाच पाहिजे कामाचे तास कामाची वेळ या सर्व बाबी लक्षात घेऊन योग्य असा मोबदला व्यवसायाने आपल्या कर्मचाऱ्यांना दिला पाहिजे व्यवसायाने त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना आकर्षक पगार दिला पाहिजे बोनस जादा कामाचा भत्ता इत्यादी बाबी कार्याला प्रवृत्त करणाऱ्या इतर गोष्टी त्यांना दिल्या पाहिजेत कार्यास प्रेरणा मिळण्यासाठी बक्षीस योजना जाहीर केली पाहिजे कामाच्या स्वरूपानुसार मोबदला निश्चित असला पाहिजे बढती अनुरूप वेतन योजना वेतनाची सुधारित आवृत्ती सुद्धा असणे आवश्यक आहे हा होता आपला योग्य मोबदला तिसरा पॉइंट आहे आरोग्य व सुरक्षितता उपाय तिसरा मुद्दा आहे आरोग्य व सुरक्षितता उपाय व्यवसायाने कर्मचाऱ्यांसाठी त्यांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून अनेक प्रकारच्या उपाययोजना त्यांनी केल्या पाहिजेत त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी सुरक्षितासी मेडिकल फॅसिलिटीसुद्धा तात्पुरत्या स्वरूपामध्ये उपलब्ध करून दिली पाहिजे व्यवसायाने कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचे व प्रकृतीचे संरक्षण केले पाहिजे कामगारांना उपहारगृह हो, वैद्यकीय सुविधा आणि त्यांच्या स्वच्छतेची खबरदारी ख़ब, काळजी घेतली पाहिजे अपघातांना आळा घालण्यासाठी आणि प्रदूषण नियंत्रणासाठी यंत्रसामग्री व सभोवतालच्या आवाराची योग्य देखरेख केली पाहिजे हातमोजे पादत्राणे शिरस्राणे चष्मे मुखवटे किंवा ज्या व्यवसाय आहेत त्या प्रकारसाठी सुरक्षिततेसाठी असणारी साधने या व्यवसायांना व्यवसायांनी कर्मचाऱ्यांना पुरविली पाहिजे तर आरोग्य व सुरक्षितता उपाय ही सुद्धा एक व्यवसायाची जबाबदारीच आहे पुढील चौथा मुद्दा आहे कामाची सुयोग्य स्थिती कामाची सुयोग्य स्थिती यामध्ये काम करण्याचे ठिकाण आणि त्या ठिकाणचा जो परिसर आहे ते चांगल्या प्रकारचे असणे आवश्यक आहे असे या मुद्द्यामध्ये गृहित धरले आहे कामाच्या ठिकाणी पुरेसा प्रकाश खेळती हवा पिण्याचे पाणी इत्यादी सुविधा कर्मचाऱ्यांना पुरवल्या पाहिजेत हवा पाणी व ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली पाहिजेत कामाचे योग्य तास भोजनाची वेळ विश्रांतीची वेळ इत्यादी गोष्टी योग्य प्रमाणात असल्या पाहिजे तर ही व्यवसायाची एक जबाबदारीच मानली जाते पाचवा मुद्दा आहे कामगार संघटनांना मान्यता कामगार संघटनांना मान्यता यामध्ये यामध्ये व्यावसायिकांनी कामगारांच्या संघटनांना मान्यता दिली पाहिजे त्यांना त्यापासून रोखलं नाही पाहिजे त्यांच्या मागण्या मांडण्या करण्यासाठी किंवा मागण्या करण्यासाठी त्यांनी संघटनांमध्ये सहभागी हो होता आलं पाहिजे हे मालकांनी लक्षात घेतलं पाहिजे हुडा आणि राज्य करा या धोरणाचा व्यावसायिकांनी अवलंब करू नये त्याचबरोबर कामगार संघटना त्यांच्याबरोबर बोलणे करून व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या समस्या हाताळल्या पाहिजे त्यांच्या समस्यांचे निराकरण केले पाहिजे कारण व्यवस्थापन आणि कामगार संघटना व्यवसायासाठी संप आणि टाळेबंदी हे होणार नाहीत याचीही काळजी व्यावसायिकाने किंवा व्यवसायाने घेतली पाहिजे तर हे होती पाचवी जबाबदारी कामगार संघटनांना असलेली मान्यता पुढील मुद्दा आहे शिक्षण व प्रशिक्षण शिक्षण व प्रशिक्षण यामध्ये व्यवसाय संस्थेने आपल्या कर्मचाऱ्यांना नेहमीच अपडेट करत राहिले पाहिजे त्यांच्यासाठी नवनवीन गोष्टी आत्मसात करता येतील त्यासाठी प्रशिक्षणे आयोजित केली पाहिजे की के जेणेकरून आपल्या संस्थेचे कर्मचारी हे अद्ययावत राहतील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी संस्थेने शक्य तितके प्रयत्न केले पाहिजेत कामाच्या स्वरूपावर मार्गदर्शन व प्रशिक्षणाच्या पद्धती अवलंबून असतात सुरुवातीचे प्रशिक्षण नवीन कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण असे कार्यक्रम कर्मचाऱ्यांना अद्ययावत ठेवण्यासाठी व्यवसाय संस्थेने घेतले पाहिजे प्रशिक्षणाने कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यातून त्यांच्या सुद्धा वाढ होते, हे या मुद्द्यामध्ये आपणास स्पष्ट केले आहे पुढील मुद्दा आहे कामगारांचा व्यवस्थापनात सहभाग आपल्या सर्वांनाच माहिती आहे की कर्मचारी हा सुद्धा वर्ग काम करत असल्यामुळे त्याच्यामध्ये त्याचे अनुभव त्याला येत असल्यामुळे तोही त्याच्यामध्ये हुशार होत असतो पारंगत होत असतो आणि म्हणून अशा कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनामध्ये जर सहभागी करून घेतले तर त्याचा फायदा नक्कीच व्यवसायाला झालेला दिसून येईल आणि म्हणून त्यांच्या चांगल्या योग्य अशा सूचनांचा स्वीकार किंवा स्वागत हे व्यावसायिकाने किंवा व्यवसायाने केले पाहिजे त्यामुळे व्यवस्थापनाला सुद्धा आपल्याला मदत होताना दिसते त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना सहभागी करून घेतल्यामुळे त्यांच्या मनोधैर्यामध्ये वाढ होते त्यांच्या मनामध्ये कंपनीविषयी कारखान्याविषयी किंवा व्यवसाय संस्थेविषयी आपलेपणाची जाणीव निर्माण होते तर कामगारांचा व्यवस्थापनात सहभाग ही एक व्यवसायाची जबाबदारी मानली जाते पुढील पॉइंट आहे बढती आणि करिअर बढती आणि करिअर यामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याला वाटत असते की माझे बढती व्हावी माझे प्रमोशन व्हावे माझ्या वेतनामध्ये वाढ व्हावी म्हणून तो सातत्याने प्रयत्न करत असतो काम करत असतो आपला दीर्घ अनुभव त्या ठिकाणी तो पणाला लावत असतो आणि म्हणून बढतीसाठी तो सातत्याने प्रयत्न करत असतो अशा वेळी व्यवसायाने त्यांच्याकडील असलेल्या प्रतिभावान अनुभवी कर्मचाऱ्यांना बढतीच्या पुरेशा संधी दिल्या पाहिजेत बढती मिळविण्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता कौशल्ये व अनुभव याविषयी योग्य माहिती दिली पाहिजे त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये जाणीव निर्माण होऊन जादा काम करण्यास त्यांना प्रेरणा मिळत राहील म्हणून व्यवसायाने कर्मचाऱ्यांसाठी बढती व करिअरच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे पुढील मुद्दा आहे योग्य तक्रार निवारण पद्धती योग्य तक्रार निवारण पद्धती यामध्ये कर्मचाऱ्यांच्या अनेक तक्रारी अनेक समस्या अनेक शंका सुद्धा असू शकतात या सर्व शंकांचे तक्रारींचे निराकरण हे व्यवसायाने व्यवसाय संस्थेने अं केले पाहिजे कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये असलेल्या शंकांचं निरसन केल्यास कर्मचारी मनापासून आपल्या संस्थेसाठी काम करू शकतात निश्चिंत राहून काम करू शकतात त्यांची तक्रार जर तशीच राहिली तर ते मनामध्ये खट्टू होऊन त्यांचे कामाकडे लक्ष लागत नाही आणि म्हणून या सर्व प्रकारच्या शंकांचे तक्रारींचे जितक्या लवकर होईल तितक्या लवकर शंका निरसन तक्रारीचे निराकरण व्यवसायाने व्यवसाय संस्थेने केले पाहु पाहिजे कारण कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये समाधानाची भावना निर्माण जर व्हायची असेल तर या गोष्टी करणे स व्यवसाय संस्थेने करणे आवश्यक आहे त्यांच्या तक्रारींचा न्यायनिवाडा करण्यापूर्वी त्याबद्दलची संपूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे त्यानंतर योग्य ती कारवाई करणे सुद्धा आवश्यक आहे तर अशा प्रकारे योग्य तक्रार निवारण पद्धती स्वीकारून सर्व कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचे योग्य प्रकारे त्यांचे समाधान होईल अशा प्रकारे निवारण केले पाहिजे पुढील मुद्दा आहे इतर अनेक मुद्द्यांमध्ये याचा समावेश होतो तर ते आपण पुढील मध्ये पाहूया इतर व्यवसायाच्या जबाबदारीमध्ये सर्व कर्मचाऱ्यांना निःपक्षपाती वागणूक व्यवसाय संस्थेने दिली पाहिजे कारण एक कर्मचारी खूप माझ्या जवळचा ओळखीचा त्याला कुठल्याही प्रकारची शिक्षा करायची नाही तो कितीही उशिरा आला तरी त्याला ऍडजस्ट करून घ्यायचं आणि काही कर्मचाऱ्यांना मात्र थोडा जरी पाच मिनटं उशीर झाला किंवा थोडा जरी उशीर झाला की त्यांचा लगेच अर्धी सुट्टी लावायची तर अशा प्रकारची निःपक्षपातीपणा कर्मचाऱ्यांमध्ये करू नये सर्व कर्मचाऱ्यांसाठी नियम हे सारखेच असावेत प्रत्येकाला समान शिक्षा समान बक्षिसे प्रत्येकाला मिळालीच पाहिजे तर ही एक जबाबदारी ही व्यवसायाची असलेली आपल्याला दिसून येते पुढील सांगितलेलं आहे की कर्मचाऱ्यांची विशेष कौशल्ये ओळखून त्यांची प्रशंसा करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे ही सुद्धा जबाबदारी ही व्यवसाय संस्थेची मानली जाते असे केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये चांगल्या प्रकारची भावना किंवा आपण काहीतरी चांगलं केलंय त्याचं आपल्याला बक्षीस पारितोषिक मिळालं याबद्दल त्यांना आनंद होतो आणि समाधान मिळ मिळते आणि ते आपल्या संस्थेसाठी आणखीन काहीतरी देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहतात म्हणून त्यांचे कौशल्य ओळखून त्यांची प्रशंसा करणे त्यांना प्रोत्साहन देणे शाबासकी देणे बक्षिसे देणे अशाही प्रकारची जबाबदारी व्यवसाय संस्थेने पार पाडली पाहिजे पुढील मुद्दा आहे कायदेशीर आचारसंहिता लागू करणे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की प्रत्येक कर्मचाऱ्यांसाठी हे सरकारने योग्य असे कायदे तयार केलेले आहेत त्याची नियमावली ही सर्व कर्मचाऱ्यांसाठी लागू केली पाहिजे त्याचप्रमाणे पुढील मुद्दा आहे त्यांची ध्येय ओळखून परिपूर्ण काम करणाऱ्यांना योग्य संधी देणे थोडक्यात काय की कि कर्मचारी किती क कौशल्यपूर्ण आहे किती त्यांच्याकडे काम करण्याची क्षमता आहे त्यांनी कोणती ध्येय ठेवलेली आहे या सर्व बाबी लक्षात घेऊन संबंधित कर्मचाऱ्याला योग्य काम करण्याची संधी व्यवसाय संस्थेने उपलब्ध करून दिली पाहिजे पुढचा मुद्दा आहे कर्मचाऱ्यांच्या धार्मिक सामाजिक राजकीय हक्कांचे रक्षण करणे आपल्याला माहित आहे की प्रत्येक कर्मचारी हा समाजाचा एक घटक आहे त्यामुळे प्रत्येक समाजामध्ये धार्मिक कार्यक्रम होत असतात सामाजिक उपक्रम राबवत असतात राजकीय घडामोडीही घडत असतात तर त्या प्रत्येक हक्क हा प्रत्येक कर्मचाऱ्याला ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये सहभागी होण्याचा हक्क आहे हा हक्क व्यवसाय संस्थेने हिरावून न घेता उलट त्यांचे रक्षण केले पाहिजे प्रत्येक कर्मचाऱ्याला आपापल्या काळात धार्मिक कार्यक्रमात सामाजिक उपक्रमामध्ये राजकीय कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ दिले पाहिजे पुढील मुद्दा आहे अनौपचारिक गट करण्या तयार करण्यास मान्यता देणे अनौपचारिक म्हणजेच अनफॉर्मल की ते त्यांच्या त्यांच्यामध्ये वैयक्तिक म्हणतो आपण त्याला खाजगी गट म्हणूया आपण त्याला तर असे गट तयार करण्यास मान्यता दिली पाहिजे कुठल्याही प्रकारची बंधने यावर लादायला नकोत तर अशा या सर्व जबाबदाऱ्या या दहा मुद्द्यांसह या ठिकाणी संपतात विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहे की व्यवसायाची कर्मचाऱ्यांप्रती असलेली सामाजिक जबाबदारी तर पुढील पॉईंट आहे व्यवसायाची ग्राहकांप्रती असलेली जबाबदारी पुढील व्हिडिओमध्ये पाहूया तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ